ठाकरे गटाला जोरदार दणका बसला कारण मालेगावचे नेते अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. हिरे यांनी रेणुका सूतगिरणीसाठी एनडीसीसी बँकेकडून 7.5 कोटींचं कर्ज घेतलेलं. हे कर्ज न फेडल्यानं एकूण रक्कम 30 कोटींच्या वर गेली होती. पैशांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला. त्यानंतर हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली, मात्र हायकोर्टाने जामीन नाकारला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली. हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. महत्वाचं म्हणजे काहीच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा झालेली, त्याचे आयोजक हिरेच होते. मालेगावचे पुढचे आमदार हिरे असतील अशी भविष्यवाणी तेव्हा संजय राऊत यांनी केलेली. एकच आरोपी जे अद्वय हिरे होते हे बऱ्याच दिवसापासून या गुन्ह्यात आम्हाला त्यांची अटकेची गरज होती. त्या माननीय सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयाकडे जमानतीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.